प्रभात हे माझ्या अत्यंत आवडीचं वर्तमानपत्र आहे. पुण्यामध्ये अनेक वर्तमानपत्र आहे पण माझा व्यवसाय म्हणजे बांधकाम व्यवसाय, त्यामुळं आधी जाहीर नोटीस सगळ्या वाचायच्या, त्यानंतर ते झाल्यानंतर ती आवड हळूहळू जी आहे लोकल ज्या बातम्या आहेत ज्या कुठल्या वर्तमानपत्रात येत नाही म्हणजे आपल्या तळागाळातल्या लोकांच्या बातम्या छापण्याचं काम हे प्रभात गेली अनेक वर्ष करत आहे. आणि आनंद गांधींना मी मनापासून शुभेच्छा देईन की आज 93 वर्ष झाली, 100ला 7 वर्ष राहिली, शताब्दी पूर्ण करेल अशी फार कमी वृत्तपत्रं आहेत की जी 93 त्यांनी जो कोठारी साहेबांचा वारसा चालवला आहे तो फार चांगला आहे. सगळे वार्ताहर आणि सगळे आपली टीम खूप चांगली आहे आणि फास्ट बातम्या देणारं वर्तमानपत्र आहे प्रभात. मी अनेक ठिकाणी बघतो की बातमी आल्या कार्यक्रम झाल्यानंतर 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर बातम्या येतात, पण प्रभातचं असं वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे बातमी आल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी लोकांना कळते, फ्रेश बातमी कळते आणि त्यामुळे तो सगळ्यांना हवा असं वाटतो. आणि प्रभात म्हणजे सकाळी म्हणजे मॉर्निंग, सकाळ म्हणजे पेपरबद्दल नाही बोलत मी, पण उठल्या मॉर्निंगला प्रभात वाचतं, सकाळ प्रभात म्हणजेच मॉर्निंगच होते ना, त्या दिवशी तो एक आनंदाचा क्षण असं मला वाटतं. मला 93 वर्धापन दिनानिमित्त प्रभात परिवारास, प्रभातच्या वाचकांना, जाहिरातदारांना, वकिलांना, सर्वांना मनापासून शुभेच्छा.